आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा मराठा समाज आक्रमक झालाय. आमदार संतोष बांगरांना काळे झेंडे दाखवले गेलेत. आखाडा बाळापूर येथे मराठा तरुणांनी काळे झेंडे दाखवलेले आहेत. एक मराठा लाख मराठा म्हणत काळे झेंडे दाखवले गेलेत. बांगर यांच्याच मतदारसंघात तरुणांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. तर संतोष बांगर जात असताना त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले गेलेले आहेत. मराठा तरुणांनी हे काळे झेंडे दाखवलेले आहेत. संतोष बांगर यांच्याच मतदारसंघामध्ये त्यांना तरुणांनी काळे झेंडे दाखवलेले आहेत. मराठा समाज पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेला आहे. तर ही दृश्य आपण पाहतोय. संतोष बांगर यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना मराठा समाजाच्या तरुणांनी या ठिकाणी त्यांना काळे झेंडे दाखवलेले आहेत. एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी झालेली आहे. काळे झेंडे दाखवणाऱ्या तरुणांना त्यानंतर पोलिसांनी रोखलेलं आहे आणि बांगर यांचा ताफा पुन्हा पुढे निघून गेलेला आहे. मात्र मार्गामध्ये त्यांना तरुणांनी काळे झेंडे दाखवलेले आहेत. संतोष बांगर यांना मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या मराठा तरुणांनी काळे झेंडे दाखवलेले आहेत. आमदार संतोष बांगर यांना काळे झेंडे दाखवले गेले आहेत. आखाडा बाळापूर इथे मराठा तरुणांनी हे काळे झेंडे दाखवले आहेत. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत या तरुणांनी काळे झेंडे दाखवलेले आहेत. बांगर यांच्याच मतदारसंघात तरुणांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. आमचे प्रतिनिधी गजानन वाणी सध्या आपल्यासोबत आहेत. गजानन, या ठिकाणी नेमकं काय घडलं? नक्कीच बघितलं असेल की कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांना जे आहे ते हिंगोलीच्या आखाडा बाळापूर इथे काळे झेंडे दाखवत ते आमदार त्यांच्या मतदारसंघातील आखाडा बाळापूर आहे त्या ठिकाणी मराठा समाज बांधव आले आणि त्यांचा ताफा आडवत त्यांना काळे झेंडे दाखवले. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा देखील घोषणा त्यांनी दिली आहेत. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात देखील घेतलेला आहे. गजानन, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.